आक्रमक भूमिका घेते आता गुन्हेही दाखल होतात यावर मुळात असं आहे की आमच्यावर गुन्हे दाखल करायच्या आधी त्या आस्थापनांवर काय कारवाई केली. ज्या पद्धतीने आम्ही बघतोय ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी कारवाई करणं अपेक्षित आहे त्याप्रमाणे कारवाई होत नाही. थातुरमातुर कुठेतरी दोन चार दुकानांना काहीतरी फाईन मारला ही काय कारवाई होत नाही ना. जर ते करतच नसतील तर त्यांच्या पाट्या बुलडोझरनी उकडून टाका. बुलडोझर का फक्त युपीमध्येच चालला पाहिजे असं नाही, महाराष्ट्रातही चालू शकतो. मग का नाही चालवत आहेत तुम्ही? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक हा मराठी पाटीच्या बाबतीत तडजोड करणार नाही. दुकानांनी ठरवावं की त्यांचा बोर्ड महाग आहे, त्यांच्या काचा महाग आहे का बोर्ड बदलणार आहेत. जर बोर्ड बदलले नाही आणि काचा फुटल्या तर त्याची जबाबदारी आमची नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश येतो, महानगरपालिका कारवाई करते, तरीही त्यांना कसली कारवाई आहे महानगरपालिकेची? थातुरमातुर कारवाई करतायत, रोज दंड लावा ना त्यांना दोन दोन. आणि जो दंड भरणार नाही त्याचा बोर्ड काढून टाका बुलडोझरनी. बुलडोझर लावा आणि वरची जी पाटी आहे ती काढून टाका, मग आपोआप मराठी होतील. सरकारची दहशत बसेल अशी कारवाई पाहिजे. जर सरकारला दहशत बसेल अशी कारवाई करता येत नसेल तर मग महाराष्ट्र सैनिकांनी केली तर आमच्यावर गुन्हे दाखल करू नका. दुकानदारांनी ठरवावं की बोर्ड बदलण्याची किंमत जास्ती आहे का काच बदलण्याची किंमत जास्ती येते. ज्या लोकांना मराठी पाटी करायची नाही त्यांनी महाराष्ट्रातनं त्यांचे धंदे गुंडाळावेत आणि दुसरीकडे जावं. सर, नवी मुंबईमध्ये आपल्याकडनं आंदोलन करण्यात आलेलं, मात्र मॉलचा जो तिकडचा मॉल व्यवस्थापक आहे त्यांच्याकडनं न्यायालयाने आम्हाला अशा प्रकारच्या सूचना दिल्या नाहीत आणि आमचे परदेशातली म्हणजे परदेशातले ब्रँड आहेत त्याच्यामुळे आमचे नावं असेच असतील अशा प्रकारचं वक्तव्य केलं. मुळात आहे नावं काय ठेवावीत हा विषय नाही, ती नावं देवनागरी भाषेत असावीत हा विषय आहे. मला वाटतं अक्कल नसेल तर त्यांना अक्कल शिकवावी लागेल आम्हाला. सर, हा संभ्रम जो आहे तो अद्यापही कायम आहे, कारण अनेक दुकानांमध्ये पाहिलं तर ब्रँडचं नाव दिलेलं आहे, दुकानाचं नाव नाहीये. त्यामुळे पालिकेला देखील कारवाई करताना अनेक ब्रँड असो तो कायदा अतिशय सुस्पष्ट कायदा आहे की तुमचा ब्रँड समजा उदाहरणार्थ हे आमच्या इथे मॅड वर्ल्ड डोनट्स आहे ते लोक पण सांगणार आमचं नाव इंग्रजीमध्ये. तुमचं नाव इंग्लिशमध्ये असणारा हे नाही पण ते लिहिताना ते तुम्हाला देवनागरी लिपीतच लिहावं लागेल हा नियम आहे. मला वाटतं वेड पांघरून पेडगावला जाण्याची गरज नाही. सगळ्यांना तेवढी अक्कल नाही आहे आणि ज्यांना अक्कल नाही आहे त्यांच्या कानाखाली आवाज काढून त्यांना अक्कल शिकवण्याची जबाबदारी आमची. काय पुन्हा आंदोलन तर सुरू आहे, बदलही होत नाहीये, जिथे बदल होणार नाही त्यांचे बदल करायला लावू आम्ही. आता काल पुण्यात बघितलं त्यांनी ठरवावं लिवाईजवाल्यांनी की त्यांचा बोर्ड बदलण्याची किंमत जास्ती आहे का काच बदलण्याची किंमत जास्ती आहे. आणि जर बोर्ड बदलले नाही तर काचा बदलावे लागतील त्यांनी लक्षात ठेवा. मराठी प्रेमी महाराष्ट्र प्रेमी मुख्यमंत्री आहे, मला तेच माहीत नाहीये की मुख्यमंत्र्यांचा धाक का नाहीये या लोकांना, का या लोकांना पाठणं कुठलं दुसरा कोण सपोर्ट करत आहे. जेव्हा कायदा झाला कायद्याचं पालन करावंच लागेल. महाराष्ट्र हा कायदा प्रेमी राष्ट्र आहे. इथे जर तुम्ही कायद्याचं पालन करणार नसाल तर ते कसं करून घ्यायचं हे आम्हाला माहिती आहे. आम्ही वाट बघतोय सरकारने कारवाई करावी, केली नाही तर आमच्या पद्धतीने कारवाई होईल, मग त्याला आम्हाला दोष देऊ नका. मुख्यमंत्र्यांना मुळात असं आहे की नियमच झालेला आहे ना. मुख्यमंत्र्यांना तर सगळे नियम माहीत असतात, उपमुख्यमंत्र्यांना नियम माहिती आहेत, दोन्ही खूप हुशार आहेत सगळेजण. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर मला असं वाटतं कायद्याचं त्यांना खूप ज्ञान आहे, वकील आहेत ते. अशा लोकांना आम्ही काय कायदे शिकवणार नव्याने, त्यांना कायदा माहिती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.